आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. कवठे गोलंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून हे आरोग्य केंद्राची इमारत मंजूर झाली होती. 2,32,00,000 रुपये खर्चाच्या या केंद्रासाठी मध्यंतरी काही तांत्रिक अडचणीही निर्माण झाल्या. त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य सुनंदा दानोळे यांनी अडचणी दूर केल्या. 25 मे 2017 रोजी इमारत बांधकामास सुरुवात झाली. आता काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील 35,000 जनतेला याचा उपयोग होणार आहे. कवठे गोलंद प्रतिनिधी.